तर आता हा पॅटर्न बघा, याच्यात काय दिलंय त्यांनी असं, इफ ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय, म्हणजे हा कोण एक ट्रँगल आहे, कोण एक ट्रँगल, एक अँगल ए बी आहे, एक अँगल ए आणि अँगल सी आहे, यांची सम किती होते 180 म्हणजे पाय, म्हणजे हा एक ट्रँगलचे अँगल आहे, म्हणजे ही जॉमेट्री ट्रँगल मधली, सर एक ट्रँगल असेल त्याच्यामध्ये त्याच्या अँगलची सम 180 असते ऑब्व्हियसली, तर मग आपण त्याला असं पण लिहू शकतो ए प्लस बी डिवाइड बाय टू ला इक्वल टू पाय मायनस पाय बाय टू मायनस सी बाय टू पण लिहू शकतो आपण, कळलं का? म्हणजे हे सेम त्यालाच त्यालाच रिअरेंज केलंय फक्त, त्याने दुसरं काही नाही केलंय, हे इथूनच रिअरेंजमेंट झालेली, हा याला प्रत्येकाला डिवाइड बाय टू केलंय, ठीक आहे, दोन्ही बाजूला डिवाइड बाय टू करू शकतो ना मी इक्वेशनच्या, आणि सी बाय टू ला तिकडे शिफ्ट केलंय तर मायनस होऊन जाईल, कळलं का? बरोबर, आणि इकडे हे जे राहील याच्यातनं टू कॉमन निघून जाईल, दोघांचा डिनॉमिनेटर कॉमन आहे म्हणून तो कॉमन निघेल आणि वरती ए प्लस बी होऊन जाईल, एक कॉमन सेन्स आहे समजा, पण याचा फायदा काय आपल्याला, हा पाय बाय टू मायनस थीटा असा अँगल तयार होऊन जातो इथं, आपण बघितलं ना पाय बाय टू मायनस थीटा अशा टाईपचा अँगल तयार होतात, मग ते काय करतात इथं साईन ए प्लस बी अशी टर्म दिलेली असते तिथं, म्हणजे हा टर्म हा क्वेश्चन कसा येतो, असा एक ट्रँगल असेल त्यात अँगल ए अँगल बी आणि अँगल सी असेल, आणि ते तुम्हाला विचारतील कॉट ऑफ ए प्लस बी डिवाइड बाय टू इज, कळलं का? याला काय करायचं, याचा आन्सर इन टर्म्स ऑफ सी वगैरे असतं, म्हणजे सी वगैरेच्या फॉर्मॅटमध्ये असतं आन्सर, मग हा अँगलला काहीतरी म्हटलेलं असतं त्यांनी, समजा हा एक्स आहे किंवा हा काहीतरी थीटा आहे किंवा सी आहे काही पण, किंवा याला याची व्हॅल्यू दिलेली समजा तुम्हाला 45, कळलं? मग एकच अँगल माहिती तर बाकीचे दोन निघू शकतात का? नाही निघत ना, दोन माहिती पाहिजे तेव्हा तिसरा निघतो, अँगलचा प्रॉपर्टी कधी काम करते, दोन माहिती असतील तेव्हा तिसरा काढता येतो, एकाच अँगलवर दोन अँगल काढता येत नाही, मग त्या केसमध्ये असं वापरायचं, मग ए प्लस बी डिवाइड बाय टू ही टर्म तयार करून घ्यायची, कशी तयार केली आहे बघा, काय दिदी पाय बाय टू मायनस सी बाय टू, बरोबर की नाही, मग आपण म्हणणार इथं कॉस ऑफ ऍक्च्युली याचा अर्थ पाय बाय टू मायनस सी बाय टू असणार, कळलं? आता हा तुम्हाला असं वाटत नाही का हे फॉर्म्युला आहे असं काहीतरी, कॉस ऑफ पाय बाय टू मायनस थीटा, हा थीटा आहे ना, म्हणजे थीटा म्हणजे एक अँगल आहे काहीतरी, बरोबर की नाही, मग पाय बाय टू मायनस थीटा म्हणजे कुठला क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट, हा पाय बाय टू असतो ना इथं, पाय बाय टूच्या मागे म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो तो इथं, मग हा असतो फर्स्ट क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कॉसची व्हॅल्यू सगळे सगळे व्हॅल्यू कशा पाहिजे पॉझिटिव्ह, मग आपण काय म्हणतो इथं पॉझिटिव्ह येणार, आणि पाय बाय टू असल्यामुळे फंक्शन चेंज होतं साईन साईन होईल, म्हणजे इथं येईल साईन, आणि जो थीटा असेल तो थीटा घ्यायचा, म्हणजे इथं काय येईल प्लस साईन ऑफ सी बाय टू, थीटा सी बाय टू होता ना, कळालं का? आणि पुढे मग साईन सी बाय टू, सीची व्हॅल्यू टाकून द्यायची वाटल्यास, आता हे 45 दिलं मी ते मध्येच हाफ व्हायला लागले, 60 वगैरे येईल तो समजा, मग त्याचा आन्सर काय होईल साईन ऑफ 60 डिवाइड बाय टू होईल, मग त्याचा आन्सर येईल साईन ऑफ 30, मग त्याचा आन्सर येईल 1/2, कळलं का? म्हणजे तुम्हाला फक्त एकच अँगल माहिती होता पण तुम्ही सगळं काढू शकता एका अँगलच्या बलावर, अँगल सम प्रॉपर्टी साठी दोन अँगल लागतो, दुसरा अँगल आपल्याला अजिबात माहीत नाही, पण ट्रिग्नॉमेट्री काय एवढी इम्पॉर्टंट आहे कारण हे खूप कमी डेटामध्ये खूप जास्त डेटा कव्हर करते, एकच गोष्ट जरी माहिती असेल ना आपण बऱ्याच गोष्टी काढू शकतो ट्रिग्नॉमेट्रीच्या हेल्पने, प्लस आहे ना पाय बाय टू प्लस डिवाइड बाय कुठे प्लस मायनस मायनस येईल ना, प्लस काही प्लस घे ना, इकडचा इकडचा डिवाइड बाय टू जाऊन तिकडे मायनस होईल ना, प्लस तुम्ही कॉस ए प्लस बी लिहिला परती खाली मायनस घेऊ, अरे मग याची व्हॅल्यू टाकली ना मी, मला ते दोन अँगल माहित नव्हते म्हणून तर त्याची व्हॅल्यू टाकली मी, एक अँगल मध्ये कन्वर्ट केली हा आणि मग सॉल्व्ह केलं, मग त्याच्यासाठी वापरलं जातात हे फॉर्म्युले, असे दोन अँगल आहे दिलेले, एकच अँगल माहितीये, दोन दिलेत तर दोनला एक मध्ये कन्वर्ट करून मग सॉल्व्ह करायचं, कळलं? आणि ते कन्वर्ट कसं करायचं हे सांगितलं आता मी, यालाच मॅनिप्युलेट करायचं, आता इथं काही असं काही कंपल्शन नाही आहे की हे असंच पाहिजे म्हणून, याला पाय बाय टू पाय बाय थ्री पाय बाय सिक्स काही पण करतात, पण पाय बाय टू साठी करतात ते
की 90 डिग्रीचा -1 केलं ना तर फर्स्ट क्वार्टर मध्ये सर्व व्हॅल्यू पॉझिटिव्ह येतो, त्याच्यामुळे पाय बाय टू मायनस वापरला आणि फंक्शन चेंज होऊन जातं. इकडे बघा आता हे साईन हे पण तसं होते बघा, आता हे आलं आता सांगितलं ना मी तुम्हाला साईन ए प्लस बी डिवाइड बाय टू म्हणजे साईन पाय बाय टू मायनस सी बाय टू बरोबर नाही, आणि पाय बाय टू मायनस थीटा म्हणजे काय फर्स्ट क्वार्टर, फर्स्ट क्वार्टर मध्ये साईन प्लस राहील आणि पाय बाय टू मध्ये फंक्शन चेंज होईल तर प्लस कॉस ऑफ सी बाय टू. आपण कॉस घेतलं होतं त्याच्या जागी साईन झालं होतं आणि साईन घेतलं होतं कॉस झालंय. कळलं का? ऑनलाईन समजलं का रे? हो. मग असं एक कॉमन सेन्स आहे बघा या फॉर्म्युल्यामध्ये, याच्यावर काय कॉमन सेन्स आहे, इथं बी आणि इथं सी ची जर प्लस असेल ना तर इथं ए बाय टू येतो, इथं सी आणि ए ची प्लस असेल इथं बी बाय टू येतो, म्हणजे जे दोन तिथं असतात तो तिसरा इथं असतो ऑब्व्हियसली, त्याला तिकडे मायनस करतो आपण. दोन इकडे ठेवणार तर तिसरा तिकडे मायनस करणार असतो ना. म्हणजे आता बघा आता या तिघांपैकी जर ए बी इकडे ठेवला तर सी तिकडे जाऊन मायनस होईल, जर आपण बी सी इकडे ठेवला तर ए जाऊन मायनस होईल, जर आपण ए आणि सी ठेवला तर बी जाऊन मायनस होईल. म्हणजे हा हा बाय टू कोण येईल तो तिसरा वाला येईल, इथे ए बी असलं तिथे सी येतो, इथं बी सी असलं तिथे येतो, इथं ए बी ए सी असलं तिथं बी येतो. कळलं? आणि एक गोष्ट तर कन्फर्म आहे की नाही की हा पाय बाय टू येणार आहे म्हणून, आणि फर्स्ट क्वार्टर मध्ये येईल की नाही, पॉझिटिव्ह तर राहणारच आहे आणि फंक्शन पण चेंज करेल तो, मग त्यामुळे डायरेक्ट ब्लाइंडली पण तुम्ही लिहू शकतात म्हणजे फॉर्म्युला सारखा. म्हणजे जर का साईन ए प्लस बी, साईन ए प्लस बी डिवाइड बाय टू असेल तर डायरेक्ट साईनचा कॉस करून टाकायचं आणि सी बाय टू, जर का साईन बी प्लस सी डिवाइड बाय टू असेल तर साईनचं कॉस करून टाकायचं ए बाय टू, साईन सी प्लस सी प्लस ए डिवाइड बाय टू असेल तर कॉसचं बी बाय टू. आता इथं फक्त साईन कॉसच राहील का, दुसरे पण फंक्शन येऊ शकतात ना, टॅन ऑफ बी प्लस सी डिवाइड बाय टू असेल त्याला काय लिहिणार तुम्ही, याला काय लिहिणार तुम्ही टॅन का कॉट होता कॉट का साईन और का सेक राहतो कोसेक बी बाय टू. पण यात एक कंडिशन आहे, कुठली कंडिशन, हे ए बी सी ट्रायंगलचे अँगल असले पाहिजे किंवा त्यांची सम 180 तरी आली पाहिजे कशी पण करू, असं असेल तर तसं होतं नाही तर नाही. ठीक आहे, हा शॉर्टकट पण तुम्हाला युज करता येऊ शकतो बऱ्याच ठिकाणी. ठीक आहे, ऑनलाईन कळलं का? हो सर. फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता इथून बघा काही शॉर्टकट्स आहेत स्पेशल, ते तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये येतीलच कधी कधी, ते आता आपण बघून घेऊ शॉर्ट मध्ये. आता तुम्ही जर याला नीट बघितलं ना तर यांनी इथं खूप इन्फिनिटी पर्यंत अँगल ओढलेल, त्याच्यानंतर काय होईल ते विचारले. म्हणजे साईनची व्हॅल्यू यन पाय जर असेल तर व्हॅल्यू हमेशा झिरो येते आणि कॉस्टची व्हॅल्यू यन पाय असेल तर हमेशा मायनस वन रेशो यन एवढी येते. आता हे काय म्हणतोय ते सांगतो तुम्हाला, हे थोडं इमॅजिनेशन ठेवा म्हणजे ते सोपं जातं. तुमच्याकडे दोन ऍक्सिस आहेत की नाही, बरोबर, एक हा एक्स ऍक्सिस आहे वाय ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस वरती इथं झिरो मग इथं काय असतो पाय, मग इथं काय येईल टू पाय, पुन्हा मग इथं काय येईल थ्री पाय, मग पुन्हा इथं फोर पाय, इथं फाईव्ह पाय, इथं सिक्स पाय, असे ते क्लॉकवाईज फिरत राहा तुम्ही, तुम्हाला बरोबर असे पाय 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 भेटतात. एका राऊंड मध्ये टू पाय पर्यंत येतो, दुसऱ्या राऊंड मध्ये तो असं फिरून फोर पाय पर्यंत येतो, तिसऱ्या राऊंड मध्ये सिक्स पाय, चौथ्या राऊंड मध्ये एट पाय असं. मग इकडे एक इकडे सगळे इव्हन नंबरचे पाय आहेत, कोणचे पाय आहेत सगळे इव्हन नंबरचे पाय आहेत, कळलं, आणि इकडे सगळे ऑड नंबरचे पाय आहेत, दिसतंय ना, ऑड मल्टिपल ऑफ पाय येतो म्हणजे सगळे ऑड नंबर 1, 3, 5, 7. मग तुम्हाला असं म्हटलं 9 पाय कुठं येईल तर तो मायनस एक्स ऍक्सिस होईल, आणि जर 12 पाय म्हटलं तर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस होईल. याला डायग्राम काढायची नाही, डोकं ठेवायचं तेवढं, इव्हन पाय हमेशा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर येतात आणि ऑड पाय हमेशा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर येतात, फिरून 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 राऊंड मारून मारून. तो काय करतो, हे राऊंड मारत राहतो, त्या पंखा कसं फिरतोय असे असे रोटेशन सुरू असतात ते, तेवढे डिग्री तो फिरत राहतो. ठीक आहे, आता पुढे बघा, जसं याचं आहे ना तसं याचं पण आहे वाय ऍक्सिसचं, वाय ऍक्सिसचं इथं काय असतो पाय बाय टू असतो, बरोबर,
तर मग इथं हा 1π/2 ऍक्च्युली, मग हा इथं काय येतो 3π/2. ठीक आहे, मग 1 नंतर 3 झाला, मग इथं 5π/2 येतो, मग इथं 7π/2 येतो. ऑड नंबर सिक्वेन्स चालतात, म्हणजे ऑर्डर नंबर आहे पण सिक्वेन्स नाही चालतात, वर खाली वर खाली वर खाली. इथं आता 9π/2 येईल, कळलं का, मग त्याच्यानंतर इथं 11π/2 येईल, असं चालू असतं. तर तुम्हाला एक गोष्ट ऑब्झर्व होईल बघा, चार चारच्या गॅपनी वर येतात आणि चार चारच्या गॅपनी खाली येतात. 4-4 गॅप, पण हा खालचा गॅप 3 पासून चालू करायचा, हा वरचा गॅप 1 पासून चालू करायचा. 4-4 गॅप आहे प्रत्येकामध्ये, 1 पासून 4 नंबरवर 5, 5 पासून 4 नंबरवर 9, 9 पासून 4 नंबरवर 13, 13 पासून 4 नंबरवर 17, 17 पासून 4 नंबरवर 21. ते कळून जात, कळलं? म्हणजे याच्या पुढचा कोण येईल आता, 4 नंबर पुढे 13π/2, त्याच्या पुढे 4 नंबर पुढे 17π/2, त्याच्या पुढे 4 नंबर पुढे 21π/2, असं. याचे 4-4 नंबर पुढे जातील, कसे, 11च्या पुढे 4 नंबर गेले तर 15π/2, पुढे 4 नंबर जा 19π/2, पुढे 4 नंबर जा 23π/2, ऑड नंबर असतो तो. 24 इव्हन आहे, 24 इथे येईल, 5/2 नाही येणार, तो 12π होऊन जाईल. तुम्ही 24π/2 केलं की 2 आणि 2 कॅन्सल, म्हणजे इथं 12π आन्सर येईल त्याचा ऍक्च्युली, आणि तो इथे येईल. समजलं का? हा, मग हे असे अँगल असतात सगळे रिअरेंज झालेले. मग हे कळलं का तुम्हाला हे स्ट्रक्चर? हा, या पुढचा जो नंबर असतो ना याला आपण यन म्हणतो. हा जो नंबर आहे हा वाढत चाललाय, 1, 5, 9, 13, 17, 2, 21, हे यन म्हणजे याला यन पाय बाय टू असा शब्द वापरून टाकतात ते. यन नंबर ऑफ पाय बाय टू, कळलं का? आता इथं काय, इथं 1 झाला, इथं 2 झाला, इथं 4, इथं याला पण यन पाय शब्द वापरतात ते. यन नंबर ऑफ पाय म्हणजे यन येत राहतील आता, यांची व्हॅल्यू काही पण एक नॅचरल नंबर असेल, पण ते काही पण असेल, मग ते ऑड नंबर असेल, इव्हन नंबर असेल, पाय बाय टू असेल, फ्रॅक्शन असेल, काही पण असेल, कळलं? हा, मग हे एवढं कळलं का तुम्हाला, हे यन पाय आणि यन पाय बाय टू म्हणजे नेमका काय प्रकार आहे हा? हे यन पाय म्हणजे नेमकं समजलं का? यन नंबर ऑफ पाय आणि यन पाय बाय टू म्हणजे यन नंबर ऑफ पाय बाय टू. ओके, कुठं पाय बाय टू येतात? वर आणि खाली येतात. वर स्टार्टिंग होते 1 पासून, खाली स्टार्टिंग होते 3 पासून, प्रत्येकात 4-4 गॅप असतो. पॉझिटिव्ह एक्सेसिस वर इव्हन नंबर ऑफ पाय येतात, निगेटिव्ह एक्सेसिस वर ऑड नंबर ऑफ पाय येतात. ठीक आहे ना, ऑनलाइन समजलं का एवढं? हो सर. चला लक्ष द इकडे, आता हे जे गप्पा करतो ना ते कळेल तुम्हाला. आता तिथं थोडस इकडे या, हा ते सांगायचं राहिलं अजून एक गोष्ट. आता तुम्ही जर टेबल नीट बघितले असतील बघा, दहावीपर्यंत टेबल लर्न केली की नाही तुम्ही, ते 90 डिग्री पर्यंतच होतं तुम्हाला दहावीपर्यंत टेबल, तर 90 पुढे भरपूर येत होता. 2π म्हणजे फक्त एक सायकल असतं, अशी किती सायकल बसणार असतात, भरपूर सायकल बसतील ना. मग तुम्हाला फक्त 90 डिग्री पर्यंत शिकवलं त्यांनी, त्याच्या पुढचं शिकवलंच नाही, पण ते आता आपल्याला करावं लागतं. मग आता समजा साईन आहे, साईनचा 0 डिग्री, 30 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री असे की नाही. आता साईनचा 0 डिग्री काय असतो? याचा 1/2, 1/√2, √3/2 आणि 1, करेक्ट. आता तुम्ही जर याला नीट बघितलं तर याचं कॉस उलट येतं बघा, इथं 1 येतो, इथं √3/2 येतो, इथं 1/√2 येतो, इथं 1/2 येतो आणि इथं 0 येतो. म्हणजे एक गोष्ट काय करते तुम्हाला, साईन जिथं 0 असतो ना तिथं कॉस्टची व्हॅल्यू काय येते, म्हणजे जिथं साईन सर्वात कमी आहे तिथं कॉस्ट सर्वात जास्त असतो, आणि जिथं साईन सर्वात जास्त आहे तिथं कॉस्ट सर्वात कमी असतो, कळलं का? मग ती वेव, ऍक्च्युली हे वेव असतात, काय असतात ते, वेव असतात. आता बघा, 0, आता तुम्हाला मी सांगतो बघा, इथं इथं 0 डिग्री आहे, समजा इथं 30 डिग्री आहे, इथं 45 डिग्री आहे, इथं 60 डिग्री आहे आणि इथं 90 डिग्री आहे. ठीक आहे, असं पुढे पुढे चाललंय, समजा 90 पुढे पुन्हा 120 वगैरे असं तसं. ठीक आहे, 90 पुढे मी डायरेक्ट गॅप घेतो, आता डायरेक्ट काय घेतो मग, पाय म्हणजे 180 डिग्री, पुढे डायरेक्ट काय येईल 270 डिग्री, पुढे काय येईल डायरेक्ट 2π डिग्री, करेक्ट की नाही? म्हणजे असे पूर्ण डिग्री असतात,
आता तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं ना, तुम्हाला एक गोष्ट समजेल बघा, तुमची जी वेव आहे साईनची ती 0 डिग्रीला 0 असते, 30 डिग्रीला ती 1/2, म्हणजे काहीतरी इथं समजा 1 असेल सर्वात जास्त, हा मॅक्झिमम 1 असतो, मिनिमम -1 असतो, साईनची व्हॅल्यू 1 आणि -1 मध्ये खेळते, कळलं का? मग हे तुम्हाला इथं असं इथं 1 ची व्हॅल्यू असणार आणि ही -1 ची व्हॅल्यू असणार, याच्यात खेळेल तो वरती आणि खाली एवढं जास्त 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 जाऊ शकतो. आता तुम्ही जर व्हॅल्यू नीट बघितलं, बघा 30 ला तो 1/2 इथं कुठेतरी येतो, 1/2 म्हणजे 1 आणि 0 एक्झॅक्ट सेंटरला, 45 ला तो 1/√2 म्हणजे तो इथं कुठेतरी येतो, 60 ला तो √3/2 म्हणजे इथं कुठेतरी येतो, आणि 90 ला तो एक्झॅक्ट 1 वर जाऊन टेकतो. मग तुम्हाला ती कर्व अशी भेटते बघा. समजलं? ही गोष्ट गोल फिरते. काय चाललंय हा मॅटर? हा पंखाचा गोल फिरतो ना, आता हे समजा असे असा गोल फिरतो ना, तर हे अँगल बदलतात बघा, इथं 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 सध्याला 0 डिग्री आहे ना, तर असा फिरून पर्यंत 90 डिग्री देतो, तर ही जी मोशन आहे ना याला फिजिक्स मध्ये असं दाखवतात. कळलं का? ग्राफवर कसं दाखवशील ना त्याला, 3 डायमेन्शनल मोशनला ग्राफवर कसं दाखवायचं, तसं दाखवायचं, असं येते. म्हणजे आपण हे जे अँगल आहेत ना ह्याच्या रोटेशन मध्ये की नाही, त्याला आपण असं हॉरिझॉन्टल लिहितो, कळलं का? मग हा 0 पासून 90 पर्यंत जी अशी कर्व आहे बघा, ही अशी कर्व नाही तयार होत, ही कर्व ही आहे. त्याच्यानंतर काय होतं आता बघा, तुम्ही जर नीट लक्ष दिलं या मोबाईल कडे, तर हा मोबाईल ऍक्सिस पासून थोडा दूर दूर जातो बघा इथपर्यंत, बरोबर की नाही? म्हणजे हा मोबाईल आहे की नाही, हा आता समजा हा मोबाईल आहे असा, बरोबर, हा रोटेट होतोय, हा ऍक्सिस आहे तुमचा, हा रोटेट होतोय की नाही असा, तर याचं हे जे टीप आहे ना, हे दूर दूर जात असतं, हे सर्वात जास्त दूर इथपर्यंत असतं, आणि मग त्याच्यानंतर इथून ते परत जवळ जवळ यायला लागतं ऍक्सिसच्या, ऍक्सिसच्या जवळ यायला लागतं ना, हे बघा, फिरलं 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 दूरच राहिलं, जसं तिथून परत रिटर्न येईल तसं ऍक्सिसच्या ऍक्सिसच्या जवळ यायला लागेल, कळलं का? मग ही मोशन अशी ट्रॅक केली जाते फिजिक्स मध्ये, मॅथ्स मध्ये त्याला असं असं दाखवतात. मग आता कसं दाखवणार ते? पाय आता हे वाढत वाढत गेलं 90 पर्यंत, मग 90 पासून ते काय होत जातं पुन्हा कमी कमी होत, सो नीचे नीचे आने लगता है, कब तक? पाय तक, तो पाय को आके सबसे 0 हो जाता है वापस, फिर पाय से वापस से 270 तक वो बढ़ते रहता है नीचे में, मतलब ये मोशन ऐसी हो गई, अभी यहाँ से आप यहाँ तक चले पहले 90 में, यहाँ से यहाँ तक चले फिर 0 हो गए, फिर अभी निगेटिव में चल रहे, अभी इधर आ गए ना, निगेटिव में आ गए और वापस से उसी पॉइंट पे चले जाएंगे 2π, समझे? तो फिर ये निगेटिव में चले गए तो -1 पे आ गए, देखो 270 पे सबसे ज्यादा, और फिर उसके बाद में वापस से 2π को चले जाएंगे तो 0 पे चले जाएंगे, वापस से फिर वापस साइकिल कंप्लीट, तो एक साइकिल इसको बोलते, समझे क्या? ये हो गया 1 साइकिल, कोई भी वेव का. अब तुम ये जो वेव दिखाती है ना, वो वेव हमेशा वही वेव होती है, ऐसी बात नहीं है. फिजिक्स और मैथ्स का प्रॉब्लम ये है कि हम सीखते हैं 2D डायग्राम में और पढ़ते हैं 3D डायग्राम में, मतलब हम देख रहे चीजें 3D में और डायग्राम निकाल रहे 2D में. 3D नहीं निकाल सकते ना, फैन थोड़ी ना चलाएंगे उधर, तो 2D में कैसे निकालते उसको समझ लो. वो जो मोशन घुमा रहा है ना, वो इस तरह से प्लॉट कर रहा है, आप ये पहले 90 डिग्री में घुमा था, ये दूसरे 90 डिग्री में, ये तीसरे 90 डिग्री में, ये चौथे 90 डिग्री में, वापस से वो ही पे आ जाए. तो रोटेशनल मोशन वगैरह जो चीजें रहती है वो सारी मोशन इसी मोशन पे आती है, और ये बहुत इंपॉर्टेंट चीज है, क्योंकि लाइट लाइट साउंड कोई भी रोटेशनल मोशन कोई भी चीज इसी पैटर्न में चलती है दुनिया में. तो ट्रिग्नोमेट्री बहुत ज्यादा इंपॉर्टेंट क्यों हो जाता है, क्योंकि ट्रिग्नोमेट्री ये बताता है, ये जो ग्राफ निकाला ना मैंने, ये साइन का ग्राफ है, साइन थीटा फॉलो कर रहा है ना इसको, देखो ना, 0, 30, 45, 60, 90, देखो हो रहा है कि नहीं. तो साइन दैट्स व्हाई वेरी वेरी इंपॉर्टेंट हो जाता है, इसलिए ट्रिग्नोमेट्री बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है, हर जगह पे आ जाती है. तो अब देखो तुम बोलोगे कॉस का फिर क्या सर, तो कॉस कहाँ से स्टार्ट होना चाहिए? 1 से, 0 डिग्री को वो सबसे ज्यादा रहता है, तो यहाँ पे रहेगा वो 0 डिग्री, फिर उसके बाद में वो थोड़ा कम हो जाता है, फिर थोड़ा कम, फिर थोड़ा कम, और बाद में 0 हो जाता है, कब? 90 डिग्री में, तो यहाँ पे थोड़ा कम हो जाएगा और कम हो जाएगा और कम हो जाएगा, और यहाँ पे डायरेक्ट 0 हो जाएगा, तो ये कर्व ऐसे आती है, समझे? तो दोनों में ये बहुत बड़ा डिफरेंस है, तो ये ऐसे चलती है.
जहां पे साइन की वैल्यू सबसे ज्यादा रहती वहां पे कॉस 0 हो जाता है, और जहां पे साइन की वैल्यू 0 रहती वहां पे कॉस की वैल्यू सबसे ज्यादा रहती। तो साइन वेव और कॉस वेव को साइन बोलते हैं इसको, क्या बोलते हैं? कोसाइन। कोसाइन मतलब कॉस, ये अलग नाम है उसका, कोसाइन। कोसाइन मतलब कॉस ही होता है। कोसाइन वेव और साइन वेव ये दोनों इस तरह की वेव्स रहती है, और दोनों में बहुत बेसिक डिफरेंस है। जहां पे एक चीज ज्यादा होगी वहां पे दूसरी चीज कम हो जाती है। तो कभी कभी ऐसे कंडीशन रहता है। ये खासकर से एनर्जी में भी आता है। कौन सी वाली एनर्जी? एक दिखाएगा पोटेंशियल एनर्जी को, एक दिखाएगा काइनेटिक एनर्जी को। तुम कभी भी देखा है क्या ऐसा कि काइनेटिक एनर्जी जहां पे ज्यादा है वहां पे पोटेंशियल एनर्जी भी ज्यादा हो गई? ऐसा कभी नहीं होगा। टोटल एनर्जी जो होता है वो होता है पोटेंशियल एनर्जी प्लस काइनेटिक एनर्जी, बराबर है? तो टोटल एनर्जी में अगर एक बढ़ जाती है ना तो दूसरी अपने आप घट जाती है, तब जाके वो बैलेंस रहता है। तो जहां पे पोटेंशियल एनर्जी सबसे ज्यादा हो जाएगी वहां पे काइनेटिक 0 हो जाएगी, और जहां पे काइनेटिक सबसे ज्यादा हो जाएगी वहां पे पोटेंशियल 0 हो जाएगी। तो एक ग्राफ काइनेटिक का है, एक ग्राफ पोटेंशियल का है, और दोनों साइन और कोसाइन वेव्स है। एनर्जी को भी प्लॉट करना हो तो फिर किस वेव में दिखाएंगे? एक को साइन वेव में दिखाएंगे, एक को कोसाइन वेव में दिखाएंगे। पोटेंशियल जो रहता है वो साइन वेव रहता है, और ये जो रहता है वो कॉस वेव रहता है। तो अभी तुम्हें मैं ये मिक्स कर रहा हूं मैथमेटिक्स और फिजिक्स को, और फिजिक्स में जब आता है ना मैं ऐसे प्लॉट दिखाऊंगा तुम्हें कभी ना कभी एनर्जी का प्लॉट, तो उस वक्त फिर सोचना मत कि एक सर आपने एक वेव्स क्यों निकाल ली, और आप बोल रहे हैं इसको साइन वेव इसको कॉस वेव क्यों बोल रहे हो। वो मैं इसलिए बोल रहा हूँ क्योंकि मैथमेटिक्स लैंग्वेज है फिजिक्स का, लैंग्वेज समझ में आएगा तो फिजिक्स समझ में आएगा। तो मैं फिलहाल ये कनेक्ट करके दे रहा हूँ कि तू ये कैसे काम करता है, समझ गया? हाँ, तो ये ग्राफ है तुम्हारे, इसमें एनर्जी ग्राफ प्लॉट। अभी ये तो क्लियर हो गया तुम्हें कि साइन और कोसाइन एक्चुअल में होता क्या है। इसी तरह से टैन भी रहता है, टैन को भी समझ लो अभी, आ ही गया। तो देखो टैन क्या होता है, टैन एक फंक्शन है, उसका तुम टेबल देखो। टेबल क्या होता है टैन का? तीन ही बेसिकली फंक्शन है सबसे इंपॉर्टेंट, बाकी तो बस हम रेशियो निकाल के ला देते। तो टैन का देखो 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री और 90 डिग्री, बराबर है? क्या रहता है 0 डिग्री? जीरो इसका वन बाय रूट थ्री, इसका वन, इसका रूट थ्री, और इसका इंफिनिटी। नॉट डिफाइंड, हाँ इन्फिनिटी को जाके। तो इसका वेव कैसे आता है फिर? तुम देखो अभी प्लॉट करके देखो, यहाँ पे 0 डिग्री है, बराबर है? यहाँ पे समझो 30 डिग्री है, यहाँ पे 45 डिग्री है, यहाँ पे 60 डिग्री है, यहाँ पे 90 डिग्री है, और यहाँ पे फिर वो आगे वाला, फिर हमारा जो भी आएंगे वो आगे, यहाँ पे पाई आएगा, फिर यहाँ पे 270 आएगा, फिर यहाँ पे 2 पाई आएगा, यहाँ पे सिमिलर इधर भी रहता है, हर जगह पे रहता है, ठीक है? तो अब तुम देखो जैसे जैसे डिग्री बढ़ेगा ना वैसे वैसे उसकी वैल्यू भी बढ़ रही है, बढ़ रही बढ़ रही बढ़ रही, और आगे आगे जा रही। तो हम ऐसे मान लेते हैं कि इसकी वैल्यू 30 को यहाँ पे आ गई, समझो इसको यहाँ पे आ जाएगी, इसको यहाँ पे आ जाएगी, और इसके अच्छा सीधी लाइन में नहीं आते हो, कर आते हैं मतलब, इसकी यहाँ पे आएगी, उसके ऊपर आएगी, उसके डायरेक्ट कर देखो ऐसी आती हो, 30 को यहाँ पे आएगी, 45 को यहाँ पे आएगी, 60 को यहाँ पे आएगी, 90 को, या डायरेक्ट ऐसे कर नहीं रहता है वो एक्चुअल में। हाँ दूसरा कि सरल हो जाते डायरेक्ट, दूसरा देखो ऐसे हो के पूरा सीधा हो जाती है ऐसे 90 को, जब 90 आता है ना तो पूरी सीधी हो जाती है ऐसे, और सीधी लाइन कभी सिर्फ जाए नहीं देगी, जाते नहीं देगी, किसी को टच नहीं करेगी, कुछ नहीं करेगी, पैरेलल बन जाएगी लगभग। तो हम बोलते हैं कि इन्फिनिटी को जाके कहीं ना कहीं पे तो कुछ तो होगा, अभी तो फिलहाल कुछ हो नहीं रहा है। तो ये जो है ना ये ऐसा फिगर, ये टैन का फिगर है। टैन क्या बोलता है? स्टार्ट तो हम करेंगे लेकिन जाके कहाँ पे जाएंगे? इन्फिनिटी। तो इसका यूज किया जाता है मतलब जो हम स्पेसक्राफ्ट वगैरह भेजते हैं ना, तो ये बहुत ज्यादा यूज है इसका स्पेसक्राफ्ट में, क्योंकि उसका जो ट्रैजेक्टरी होता है प्रोजेक्टाइल मोशन का, तो ट्रैजेक्टरी हमें कहाँ पे भेजना है वो बहुत इंपॉर्टेंट चीज है। अब अगर हम मार्स पे या मून पे भेज रहे हैं तो हमें टैन यूज करके कुछ फायदा नहीं है। टैन अगर यूज करेंगे तो मार्स के भी आगे चला जाएगा, जाना कहाँ पे उसको? इन्फिनिटी को।
तो कुछ सैटेलाइट ऐसे भेजे नासा ने, वॉयजर वगैरह भेजे, तो अभी सन के भी आगे चले गए हो, तो उनका जो ट्रैजेक्टरी उसने डिसाइड किया था, वो ट्रैजेक्टरी कैसे डिसाइड किया, उन्होंने साइन बनाया गया उधर, या कॉसाइडल वेव बनाया गया, कॉस और साइन बनाता था ना, तो वहीं पे लग जाके कहीं ना कहीं पे तो वो वापस घूम के आ जाता था इधर, मतलब ऐसे राउंड हो जाता था कि पूरा सीधा जाने के लिए ट्रैजेक्टरी बनानी पड़ेगी 10 पाथ की। वो क्या करेगा, स्टार्ट करेगा और जाके कहाँ पे जाएगा, इंफिनिटी, भागते रहेगा भागते रहेगा भागते रहेगा, कभी वापस नहीं आएगा। तो हर एक चीज का परसेप्शन होता है और उसका कंक्लूजन होता है। तो अगर मुझे मेरे मेरे सोलर सिस्टम के बाहर अगर कोई सैटेलाइट को भेजना है, तो फिर मैं टैन फंक्शन यूज करूंगा कैलकुलेशन के लिए, क्योंकि वो इन्फिनिटी तक कैलकुलेट करेगा। और अगर मुझे सोलर सिस्टम के अंदर भेजना है, तो फिर मैं साइन और कोसाइन पे आ जाऊंगा, समझे क्या। तो ट्रैजेक्टरी का अपना अपना एक फंक्शन होता है, तो हर एक ट्रैजेक्टरी की अपनी अपनी रेंज रहती है, तो इसकी रेंज है 0 से लेके इंफिनिटी तक। तो रेंज पे, रेंज और डोमेन पे याद रखो, रेंज और डोमेन क्या होता है, डोमेन मतलब रेंज मतलब क्या होता है, उसकी कहाँ तक रीच हो सकती है, वो 0 से लेके इंफिनिटी तक रीच करता है, समझा। तो अभी ये बात कर रहे थे हम, अभी हम हमारे टॉपिक पे आ जाते -hmm. माइनस रहा था ना, खाली पर खाली पर है ना, काउंटर क्लॉकवाइज पर है। नाइनटी का आगे कैसा होता हाँ 90 के आगे फिर जाता नहीं ना, इंफिनिटी हो जाता है तो आगे का एंगल आता फिर ही पाया ना, नहीं आता उसका। तो 90 डिग्री को जाते ही वो इंफिनिटी इंफिनिटी चला जाता है, उसके आगे आगे जाने का सवाल ही नहीं, हुआ कहाँ पे जाता आगे जाता ही नहीं जाता हमें नहीं पता। ऐसा सिमिलरली नीचे भी हो गया, ऐसा ये यहाँ पे -30 को, -45 को, ये वाला यहाँ पे -90 की, इस तरफ वाले 90 को भी, समझेगा, इस तरफ वाले 90 को भी हो। तो ये जो है ना ऐसी फिगर, ये टैन की फिगर है, टैन का कर्वेचर है। निगेटिव में भी इन्फिनिटी चला जाता है, पॉजिटिव में भी इन्फिनिटी चला जाता है। पॉजिटिव में उसके 0 से पॉजिटिव इन्फिनिटी रीडिंग रहेंगे, इसमें 0 से माइनस इन्फिनिटी रीडिंग रहेंगे, टोटल मिला के जो रेंज आएगा वो आएगा माइनस इन्फिनिटी से इन्फिनिटी तक, समझ गए। हाँ थोड़ा रिसर्च टाइप हो गया है, लेकिन ठीक है अभी जरूरी है। हाँ तो हम टॉपिक पे थे, देखो हम टॉपिक पे थे ये वाले, तो अभी तुम अगर ठीक से इतना पूरा समझा होगा तुम्हें, तो एक चीज पता चलेगी, साइन ऑफ 0 की वैल्यू कितनी रहती, 0, और साइन ऑफ 90 की वैल्यू कितनी रहती, 1, बराबर है ना। हाँ और सिमिलरली कॉस का 0 क्या रहता है, 1, और कॉस का 90 कितना रहता है, 0। ये तो टेबल से ही पता चला ना, अब इससे वैल्यू अपने आप जल्दी जल्दी निकल जाती है, कोई ज्यादा दिमाग लगाने की जरूरत नहीं इसको। ये बिल्कुल एग्जैक्ट काउंटर अपोजिट डायरेक्शन में रहते हैं, जैसे ये कॉस 90 है, तो ये कॉस जो 180 आएगा ना, वो भी -0 आना चाहिए था, लेकिन 0 को भी साइन नहीं होता है, तो +0 तो है, -0 तो डजंट मैटर, ये कॉस 0 था तो 1 था, तो एग्जैक्ट इसकी इधर कॉस ऑफ, नहीं ये 270 आएगा, कॉस ऑफ 180 जो आएगा ना वो आएगा -1, प्लस 1 आता तो माइनस 1 हो जाता है इधर, फिर वापस इधर +1, फिर इधर -1, फिर +1, फिर -1। अगर किसी ने बोला कॉस ऑफ 2 पाई तो 1, और किसी ने बोला कॉस ऑफ 3 पाई तो -1। 3 पाई इधर आता है, 2 पाई इधर आता है, तो इधर +1 -1, और साइन की वैल्यू जहां पे कॉस की वैल्यू आती ना कुछ ना कुछ, वहां पे साइन क्या हो जाता है, हाँ उसका तो टेंशन ही नहीं, फिर अगर कॉस आ रहा है तो साइन नहीं आएगा। अगर वो साइन किसी भी इस ये कोई भी एंगल पूछ ले हॉरिजॉन्टल एक्सिस का, जैसे 2 पाई पूछ ले, 3 पाई पूछ ले, 4 पाई पूछ ले, कुछ भी पूछ ले, पर पाई वाला कुछ भी पूछ ले, तो आंसर क्या आएगा, 0। इसका करेक्शन कहाँ पे चलेगा, π/2 वाले में, यहाँ पे कॉस बिल्कुल 0 रहता है, इसका साइन ऑफ π/2 की वैल्यू 1 आती, तो ये साइन ऑफ 3π/2 की वैल्यू -1 आएगी, समझ गए। फिर इसकी साइन ऑफ 5π/2 की वैल्यू 1 आएगी, तो यहाँ पे साइन ऑफ 7π/2 की वैल्यू -1 आएगी। अगर नीचे आएगा तो -1, ऊपर आएगा तो +1। अभी एंगल मैंने बता दिए थे पहले ही, एंगल उसी लिए बताए थे मैंने कि मैं कोई भी एंगल पूछ लूँ तो तुम्हें आना सही है। अभी फॉर एग्जाम्पल ऐसा, अगर मैंने पूछा साइन ऑफ 11π/2 तो क्या आएगा इसका, बोलो।
पहले तो बताओ ऊपर आएगा नीचे आएगा? ये तो इथं सुरुवात वन पासून होते, इथं तीन पासून होते. तीनच्या पुढे चार चार बोला. तीनच्या पुढे चार कोण येईल? सेवन. सेवनच्या पुढे चार इलेवन. तो किधर आएगा ये? नीचे. नीचे आएगा तो फिर माइनस वन. समझ गए? तो ये बेसिकली यही बता रहा है कि आपको यहाँ पे उसने फार्मूला बना दिया. फिर इसका साइन एन पाई, पाई की वैल्यू साइन में अगर आएगी तो कौन सा भी पाई रहे आंसर क्या रहेगा, है ना? और अगर कॉस की एन पाई में वैल्यू आएगी तो वो एन पे डिपेंड है कि वो क्या आएगा, क्योंकि माइनस वन रहता है ना वो. तो माइनस वन कितनी पावर का आता है उस पर डिपेंड हो जाता है वो. ये एन अगर ऑड रहेगा तो वो डेफिनेटली माइनस ही आएगा, लेकिन अगर ये गलती से इवन हो जाता है तो फिर वो प्लस बन जाता है क्योंकि ऊपर चला जाता है. समझे? तो ये फॉर्मूला है पाई वाला. पाई बाय टू वाला नहीं चीज है ये. पाई वाली मतलब हॉरिजॉन्टल एक्सिस की बात चल रही है. तो यहाँ पे कौन से नंबर रहते हैं देखो, यहाँ पे जीरो पाई, टू पाई, थ्री फोर पाई, सिक्स पाई, ऐसे नंबर रहते हैं. तो इवन वाले नंबर, ये एन की वैल्यू अगर इवन रहेगी ना तो वो डेफिनेटली प्लस ही आने वाला है. समझे क्या? और जब ये ऑड नंबर हो जाएंगे, इधर देखो इधर आते हैं थ्री पाई, पाई, फाइव पाई, सेवन पाई, बराबर ही नहीं. जब ये ऑड आने लगते हैं तब ये जब ऑड हो जाता है ना तो माइनस हो जाता है. माइनस वन का पावर ऑड आ रहा तो माइनस ही आता है. माइनस नंबर का ऑड पावर माइनस ही रहता है. सही समझा? हाँ. तो ये ऐसे फार्मूला बनाइए. वैसे सिमिलरली अभी नीचे के भी फार्मूले बनाएंगे. ये क्या बोल रहा है? साइन ऑफ एन पाई प्लस थीटा. तो एन पाई प्लस थीटा का मतलब कौन से क्वाड्रेंट में चला जाएगा? एन पाई प्लस थीटा. हाँ तो हॉरिजॉन्टल में रहेगा, एक तो यहाँ पे रहेगा नहीं तो यहाँ पे रहेगा, कहीं पे भी रह सकता है. तो बस तुम क्या करो, तुम्हारा एन पाई है ना तो पाई की वजह से साइन तो चेंज नहीं होगा, साइन साइन ही रहेगा, लेकिन ये एन पाई का झोल जो है ना वो यहाँ से उठाओ. साइन का एन पाई और कॉस का एन पाई, बराबर ही नहीं. तो एन की जो वैल्यू रहती वो माइनस वन रेस्ट टू एन ले ले लो. अगर वो इवन रहेगी तो फिर प्लस आएगा, ऑड रहेगी तो फिर माइनस आएगा. हाँ तो अपन वापरू शकता ना तुम्ही, तो सुद्धा वापरलं तरी चालेल, पण याच्यात व्हॅल्यू नाही माहिती ना तुम्हाला एन ची. हा काढता येतो ते, पण तुम्ही याला ए म्हणा याला बी म्हणा आणि मग साईन ऑफ ए प्लस बी करा ते पण चालेल, पण हे डायरेक्ट फॉर्म्युला लर्न केला तर ऑलवेज बेटर. कळलं का? कॉस्टचं काय येईल मग? कॉस्ट कॉस्टच येईल, पण मायनस वन रेस्ट टू एन हा एन ची पॉवर ठरवेल, तिथे ऑड आहे का इव्हन आहे त्याच्यानुसार तो मायनस वन का प्लस वन. तो जर ऑड असेल एन, एन म्हणजे काय? कितव्या नंबरचा पाय? तो जर फिफ्थ पाय असेल म्हणजे फाईव्ह पाय, याचा अर्थ मायनस वन कॉस ऑफ थीटा आन्सर येईल. आणि तो जर फोर पाय असेल याचा अर्थ वन कॉस ऑफ थीटा आन्सर येईल, म्हणजे फक्त कॉस थीटा येईल. कळलं? जर हा अँगल मायनस असेल तर तेच येतं, फक्त इथे एन मायनस वन घ्यायचं. कळलं? आणि आपण मायनस असेल तर कॉसच्या मायनस मध्ये फक्त एन घ्यायचं, त्याला काही गरज नाही ते करायची. मग हे फॉर्म्युलेशन शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवून घ्यायचे, म्हणजे पटकन लवकर कळतं. मग डायरेक्ट पण विचारू शकता ते तुम्हाला असं साईन ऑफ असं लाईक दॅट. हे बघा साइन ऑफ थ्री पाय मायनस थीटा, याला ए मायनस बी वापरत बसण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता, म्हणजे मायनस वन रेस टू थ्री मायनस वन साइन ऑफ थीटा, म्हणजे मायनस वन रेस टू टू साइन ऑफ थीटा, म्हणजे वन साइन ऑफ थीटा, म्हणजे फक्त साइन ऑफ थीटा. कळलं? मग आता एवढं लक्षात ठेवा. आता इथं बघा, हे अजून त्याने दिलंय बघा, एन पाय बाय टू प्लस थीटा. आता पाय बाय टू म्हटलं म्हणजे काय? मग ते व्हर्टिकल वाले आले ना, ते व्हर्टिकल वाला अँगलच्या पुढचा अँगल, म्हणजे हा कोणच्या क्वार्टर मध्ये घुसतो हमेशा? हा एक तर थर्ड क्वार्टर मध्ये राहील किंवा फोर्थ क्वार्टर मध्ये राहील. पाय बाय टू, इथं एक पाय बाय टू येतो आणि इथं एक पाय बाय टू येतो,
थ्री पाय बाय टू वगैरे. आता त्यांनी ही यांची व्हॅल्यू स्पेसिफाय केली का नेमकी कोण नाही केली ना. याचा अर्थ होतो थर्ड सेकंड क्वाड्रंटच्या पुढे म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये येईल किंवा फोर्थ क्वाड्रंटच्या फोर्थ क्वाड्रंट मध्ये येईल. तर दोन्ही पैकी कोणत्या पण क्वाड्रंट मध्ये असू शकतो. ते कशावर डिपेंड आहे? सेकंड वाले ना. हा ये वाला ये सेकंड. हा सेकंड वाले में हो सकता है या फोर्थ वाले में हो सकता है. वो डिपेंड करेगा यन पे. यन की वैल्यू कैसी है? यन की वैल्यू अगर यहाँ की होगी तो फिर वो इधर आएगा और यहाँ की होगी तो इधर आएगा. ठीक है तो मग हे याच्यात बघा. आता साइन ऑफ यन पाय अपॉन यन पाय बाय टू प्लस थीटा याची व्हॅल्यू मायनस वन रेस टू यन मायनस वन बाय टू कॉस ऑफ थीटा अशी येते जेव्हा ते ऑड असते. ऑड जब होगा ना तब ऐसे आएगा और इवन जब होगा तब ऐसे आएगा. ये माइनस वन नहीं मत लो इसमें बस. और साइन की कॉस की जगह पे साइन डाल. इवन की केस में क्या हो जाता है? माइनस थ्री. नहीं नहीं ये नीचे का टू और ये कैंसिल हो जाता है. अगर तुम ऐसे ले रहे हो साइन ऑफ सिक्स पाई बाय टू प्लस थीटा तो यहाँ पे एन की वैल्यू कितनी है? सिक्स है ना. तो जब इवन आता है ना तब ये नीचे का टू और ये सिक्स कैंसिल हो जाता है तो ये एक्चुअल में थ्री पाई है. क्या है एक्चुअल में? थ्री पाई. और थ्री पाई आ गया तो कौन से एक्सिस पे हो? एक्स हॉरिजेंटल. और हॉरिजेंटल एक्सिस पे फंक्शन चेंज नहीं होता तो दैट्स व्हाई ये साइन का साइन ही रह जाएगा. समझे क्या? नहीं समझा. समझे समझे. हाँ फंक्शन चेंज क्यों नहीं हो रहा है? पहले केस में फंक्शन चेंज हो रहा है देखो क्योंकि ऑड नंबर रहेगा तो वर्टिकल एक्सिस पे आएगा तो फंक्शन चेंज हो जाएगा. और बची बात है माइनस वन की उसका भी वही लॉजिक है. माइनस वन रेस टू एन माइनस वन अपॉन टू कौन से क्वाड्रेंट में आ रहा है उसके हिसाब से. तो इतना तो तुम याद कर ही सकते हो. ठीक है तो थोड़ा ट्रिक के हिसाब से थोड़ा ऐसा याद करके हिसाब से इसको याद रखो तो ये जल्दी याद रह जाएगा. अब ये देखो यन बाई टू है ना तो ये इवन जब आएगा ना तब कॉस का कॉस ही रहेगा. और जब ऑड आएगा तो कॉस का साइन हो जाएगा. तो देखो इवन आ रहा है तो कॉस का कॉस ही रहेगा साइन हो जाएगा. और ये तो है ही माइनस वन रेस टू यन प्लस वन अपॉन टू. कॉस में प्लस हो जाता है साइन में माइनस हो जाता है. तो ऐसे फॉर्मूले लिखो दो तीन बार देखो. देखते देखते फिर याद हो जाएंगे. अब ये एक थोड़ा अलग चीज है इसमें. और इसमें क्या है? संपूर्ण है. ठीक है उदय फिफ्थ वाला उदय इतपर्यंत लिहून आना सगळं. हे शॉर्टकट्स कळले का? थोडे थोडे नाही कळले असणार ते बघून घ्या पुन्हा पुन्हा.